हाय हॅलो, एस एम के रोटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण तिखट पुऱ्या बनवणार आहोत. तिखट पुऱ्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर. तर आता आपण याचं वाटण करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता मी मिरची, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं असं याचं पेस्ट करून घेतलेलं आहे, दळून घेतलेलं. 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी दाईचं पीठ घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आहे, तुम्ही बघू शकता असे हे पीठ मिक्स करून टाका. आणि 2 चमचे आता आपण हे वाटण टाकून घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अंदाजानुसार. आता याच्या पण आपण हे वाटण केलेलं आहे, याच्यात 2 चमचे टाकून घेतलेलं आहे. इथे बघू शकता अंदाजानुसार मीठ टाकते, साधारण हे 1.5 चमचे असे. 4 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथे 1.5 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि आता याच्यात आपण 1/2 चमचा हळद टाकून घ्यायची आहे, इथे बघू शकता. आणि 1 चमचा मी, हा आता छोटाच चमचा आहे, 1 चमचा मी ओवा टाकलेला आहे. हे सगळं साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथे बघू शकता, इथे बघू शकता असं छान आपण पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. याला 5-10 मिनटं आपण थोडं आता भिजू देऊ आणि नंतर याच्या पुऱ्या बनवणार आहोत. तर कशा पुऱ्या बनवायच्या ते बघूया. टाकून घ्यायची आहे जाड किंवा पातळ आपल्या आवडीनुसार. हे अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आधी, नंतर आपण ह्या वाटेने असं कट करून घेणार आहोत. तर आता बघू शकता ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या आपण पोळ्या लाटून अशा कट करून घ्यायच्या आहे, म्हणजे एकसारख्या आकाराच्या होतात आणि गोल गोल पण होतात. आणि ह्या पोळ्या, तिखट पोळ्या ह्या चवीला पण खूप छान लागतात. आता याला आपण आधी सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि नंतर आपण याला तळून घेणार. आपण गॅसवर कडे ठेवून घ्यायची, तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपलं छान तापून झालं की आता आपण याच्यामध्ये पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. तेल आपलं छान असं तापून झालेलं आहे. आता आपण अशा 2 पुऱ्या टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे चांगला मोकळा चवतात. इथे बघू शकता अशा छान आपल्या पुऱ्या दम फुगलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा तिखट पुऱ्या तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ रहा. अशा तिखट पुऱ्या तुम्ही पण नक्की करून बघा.